पण मला असं वाटते की तक्रारी करत असण्यापेक्षा प्रकाश बरोबर ज्या टाकीला काम करतो त्या टाकीला आपणही काम करण्याची क्षमता ठेवली पाहिजे. ती जर ठेवली तक्रार करण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थाने पडणार नाही. आणि काम काय असतो, काम जर असलं तर लोक त्याची दखल घेतात. मी मनात एक बातमी वाचली भास्कर मध्ये, संजीव फ्रंट प्रथम पानावर फ्रंट पेजवर दैनिक भास्कर लहान पेपर नाही, गावातला पेपर नाही, टपरा पेपर नाही, या भारतामध्ये सर्वात जास्त खप ज्या वर्तमानपत्राचा आहे तो आहे भास्कर, तो आहे दैनिक भास्कर. आणि त्या दैनिक भास्कर मध्ये जर एवढीशी जागा मिळवायची असेल तर मोठा कार्यक्रम करावा लागतो. त्या दैनिक भास्करनं प्रथम पानावर प्रकाश मरोळकर यांच्या कामाची ठिकाणी प्रकाश मरोळकरनं संजीवला पाहण्यासाठी वर्तमानपत्राचं कपडं आणि घालून दिलं. मी म्हटलं संजीव काय पाहता, पोरगाच पाह फक्त. मी त्याला 10 वर्षापूर्वी संजीव एक सल्ला दिला होता, 10 वर्षापूर्वीच मी त्याला ओळखलं, त्या इस्पेकडून ज्ञान. मी त्याला 10 वर्षापूर्वी सांगितलं प्रकाश दोन गोष्टी कर, एक कर लग्न करू नको. म्हटलं तू एवढा चांगला, तुझं लग्न शिवसेनेच्या सोबत, म्हणजे आम्ही बसत आलो. आम्ही जर नसतो तर त्याच्याविषयी जास्त काम करू शकलो असतो, पण तू लग्न करू नको आणि झोपून दे शिवसेनेला. काय लावली हो नगरपरिषद, काय लावली नगरपालिका मान घेतली नांगा फाउंडेशनची. अरे नगरपरिषद परिषदच्या प्रकाशसाठी लहानशी गोष्ट आहे, प्रकाश जर उभा राहिला तर धामणगावचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. आता तर त्यानं काम सुरू केलंय, आता तर कामाची ओळख त्याला होते. आणि त्यांच्या कामाच्या पाठीमाग संजय भाऊ राठोड जसे ताकदीने उभे आहे तसा मी त्यांच्या पाठीमागं लहान चुका होत असतात, नवीन काम करताना अनेक अडीअडचणी येतात, पण कार्यक्रम करताना जे कसब लागते ते कसब प्रकारच्या कार्यक्रमावर या ठिकाणी दिसून येईल. आणि म्हणून माझी या ठिकाणी बसताना सर्वांना विनंती आहे, मी जास्त वेळ बोलणार नाही, संजीवने या ठिकाणी जायचं, पण त्या सर्वांना या ठिकाणी बसताना मी सर्वांना विनंती करणार आहे का, आम्ही जेव्हा जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करत होतो तेव्हा या तालुक्यामध्ये आम्ही गावागावात जाऊन शाखा उघडल्या. आमच्याजवळ गाड्या नव्हत्या, आमच्याजवळ घोड्या नव्हत्या, डॉक्टर कशा नव्हत्या या ठिकाणी आहे. प्रमोद कोळेगाव विचारा, या सगळ्या लोकांना माहित आहे आम्ही स्कूटरवर मोटरसायकलवर रस्ते लावते. दांडगाव फाउंडेशन मध्ये फिरायचं म्हटलं म्हणजे धुळीनं माखलं जात होता माणूस. संध्याकाळी शाखा उघडून जर वापस आला तर कोण आहे ओळखत होतो. या तालुक्यात रस्ते नव्हते, या तालुक्यात पुलं नव्हते, या तालुक्यात पाण्याची व्यवस्था नव्हती, पण आम्ही त्या गावागावामध्ये फिरून या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी शाखा उभ्या केल्या. आणि त्या शाखा उभा करण्याचा परिणाम असा झाला की नांदगाव फाउंडेशन मधून सातत्यानं, मग ते आमदार त्याची निवडणूक असो, ते प्रदीप मंडळाची निवडणूक असो, ते धारी पाटलांची निवडणूक असो, ते अनंतपुरेची निवडणूक असो, त्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो, नांदगाव फाउंडेशन तालुक्यानं एक दुखीनं भरमसाठ मतदान मनात